दरम्यान आणखीन एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये राहुल गांधी विविध विषयांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून जमा टॅक्स हा आयकर आणि कंपनी टॅक्सपेक्षाही अधिक असल्याचं समोर आलंय आणि सरकारनं तब्बल पेट्रोल डिझेलवरील टॅक्समधून 3,89,00,000 कोटींची वसुली केली आहे. तसंच ते कोरोनावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची सुद्धा यामध्ये शक्यता आहे. याशिवायच आज होणाऱ्या महाआघाडीच्या बैठकीवर सुद्धा ते आपलं मत मांडू शकतात. दरम्यान याशिवायच काँग्रेसच्या भूमिकेबाबत राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहेत याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान दिल्लीमध्ये पवारांच्या नेतृत्वात होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी गुरुवारी काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी, विधानसभांमधील काँग्रेस गटनेते यासह प्रदेशाध्यक्ष सुद्धा सहभागी होतील. बिगर भाजप पक्षांना राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नसल्यामुळे ही बैठक बोलावल्याची माहिती सध्या मिळते. तर विरोधी पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत काँग्रेसला फारसं महत्त्व मिळणार नाहीये याचे संकेत सोनिया गांधींना आधीच मिळाले आहेत आणि बिगर भाजप पक्षांची तिसरी आघाडी जर स्थापन झाली तर तिचं नेतृत्व काँग्रेसकडे येणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्यानं आता काँग्रेसच्या आगामी रणनीतीबाबत चर्चेसाठी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे.